ॲक्च्युली हा व्हिडिओ असं खास करण्यासाठी नव्हतो आलो होतो, पण जी काही आपण ज्या एरियामध्ये राहतो, ज्या भागात राहतो, तिथून कोणती गाडी किंवा नवीन फेरी काही सुरू होत असेल तर त्याची माहिती देण्याचा माझा प्रयास असतो. तसं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे मी ठाण्यातल्या 2 नंबर डेपोमध्ये, म्हणजे बस स्टँडमध्ये नाही, मी सध्या डेपोमध्ये आहे. आणि दिवाळीच्या निमित्ताने या डेपोमध्ये कोणकोणत्या नवीन गाड्या सुरू झाल्याचा आढावा घ्यायला जस्ट आलो होतो. पुण्यामध्ये वर्किंगला असल्यामुळे माझंसुद्धा ठाण्यात जास्त येणं नाही आहे, त्याच्यामुळे जस्ट इथं ज्या काही ज्यादा गाड्या सुरू झाल्या त्यातली एक अतिलांब पल्ल्याची गाडी सुरू झालेली आहे. ती गाडी नेमकी कोणती आहे त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ असं खास करण्यासाठी नव्हतो आलो होतो, पण जी काही आपण ज्या एरियामध्ये राहतो, ज्या भागात राहतो, तिथून कोणती गाडी किंवा नवीन फेरी काही सुरू होत असेल तर त्याची माहिती देण्याचा माझा प्रयास असतो. जसं मी तुम्हाला मुंबईत सेंट्रल डेपो इथं गेलो होतो, त्या तुम्हाला सावंतवाडीला जाणारी, ॲक्च्युली ती पणजीला जाणारी गाडी होती, पण ती सुरुवातीला कटशॉर्ट करून सावंतवाडीला गाडी जात होती. त्याचा एक छोटासा ब्लॉग केला होता, एक छोटीशी व्हिडिओ तयार केली होती. तशीच व्हिडिओ मी आता तुम्हाला आत्ताच्या रूटची देणार आहे. आणि तो रूट म्हणजे ठाणे अकोला आहे. या आपल्या कोकण भागातून, मुंबई ठाणे भागातून अकोला येथे जाणारी ही जी फेरी आहे, ही पहिल्यांदाच सुरू झाली आहे. बेसिकली मुंबई ठाणे या भागातून विदर्भ भागात जायला गाड्या तशा कमी आहेत. मुंबईतून तुम्हाला माहीत असेल, मुंबई अकोला, मुंबई चिखली, मुंबई त्यानंतर पुसद, यवतमाळ, अशा बऱ्याच गाड्या होत्या. पण लॉकडाऊननंतरच्या कालावधीमध्ये फक्त पुसद आणि त्यानंतर चिखली या दोनच गाड्या राहिल्या. अकोला सुरू झाली होती, अकोला डेपोची शिवशाही, पण त्यानंतर काही वेळानं ती गाडी बंद झाली. पण आत्ता ठाणे डेपोकडून ही ठाणे ते अकोला ही खास गाडी सुरू झालेली आहे, त्यामुळे ही गाडी नेमकी कशी आहे, त्यानंतर हिचं वेळ दोन्हीकडूनचं काय आहे, ह्याचं दर काय आहे, ह्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओचे तुम्ही शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, आज जी संध्याकाळी 4 वाजता सुटणारी जी फेरी आहे अकोल्याची, तर त्यासाठी ही बस दिलेली आहे. आणि हा आजूबाजूचा जो परिसर दिसतो तो ठाणे आगार क्रमांक 2 आहे. बेसिकली साधी बस या मार्गावरती आहे, रातराणी मार्गावरती बस धावते. संध्याकाळी 4 वाजता ही बस ठाण्याहून आणि अकोल्याहून सुटत असते. आणि दोन्ही बाजूच्या डेस्टिनेशनला ही बस एक सकाळी 9 ते 10 दरम्यान जाते. आपण ह्याला लांब पल्ल्याचाच हा मार्ग आपण म्हणू शकतो. आणि या लांब पल्ल्याच्या मार्गावरती ही साधी बस जोडलेली आहे. ठाणे डेपोकडे तशा स्लीपर बसेस आहेत, पण त्या स्लीपर बसेस ह्या आंबेजोगाई रूटसाठी डेडिकेटेड आहेत, त्यामुळे ह्या रूटवरती सुद्धा स्लीपर बस असली पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि ही जी पर्टिक्युलर जी फेरी आहे, ही ते त्या अकोला या भागामध्ये राहणारे जे इकडचे कर्मचारी आहेत, तर त्यांनी खास मागणी करून ही फेरी चालू केलेली आहेत. आणि ही फेरी अशीच चालू राहिली पाहिजे आणि ह्या ही फेरी कायमस्वरूपी राहिली पाहिजे. आता ही जी गाडी आहे ती रात्रीची आहे, आणि ह्या गाडीला रातराणी जरी म्हटलं असलं तरी एक बदल झालेला आहे. जो रातराणीचा जो फेअर आहे, रातराणीचं जे भाडं आहे, ते आता आपल्या डे ऑर्डिनरीप्रमाणे झालेलं आहे. त्यामुळे या गाडीचं जे भाडं आहे अराऊंड 800 ते 850 दरम्यान आहे. आणि रिझर्वेशनलासुद्धा ही गाडी दोन्ही बाजूने आहे, त्यामुळे तुम्हाला जर का मुंबई किंवा ठाणे भागातून जर का या अकोला भागामध्ये जायचं असेल तर तुम्ही या ठाणे अकोला या पर्टिक्युलर फेरीने याचा लाभ घेऊ शकता. या गाडीचा मार्ग पण मी तुम्हाला सांगतो. ही गाडी भिवंडी, नाशिक, औरंगाबाद आणि त्यानंतरचा औरंगाबाद ते नागपूर आहे, जालना, चिखली, खामगाव, अकोला, या मार्गेही अकोल्याला जाते. आणि आता ही गाडी त्याच्या अकोल्याच्या दिशेने जायला रवाना होत आहे. आपण आता या गाडीमध्ये बसूया आणि बस स्टँडपर्यंत प्रवास करूया.
आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आता आम्ही डेपोमधून निघून आम्ही बसस्टँडला जातो, पण बसस्टँडच्या आधीसुद्धा गाडी आता पुन्हा डेपोत आलेली आहे, पण ती ठाणे आगार क्रमांक 2 होती आणि आता ठाणे आगार क्रमांक 1 आली. हा तुम्हाला जो आजूबाजूचा परिसर दिसतोय हा 1 डेपो आहे. मगाशी आपण 2 डेपोमध्ये होतो आणि आता या बसस्टँडमध्ये आता या डेपोमध्ये आपण गाडीचं डिझेल भरायला आले होतो. इथं गाडीची जी पूर्ण टँक आहे तो फुल केला जातो आणि त्यानंतर औरंगाबादला पुन्हा 100 रिफिलिंग केलं जातं आणि त्यानंतर गाडी पूर्ण अकोल्याला जाऊन रिटर्न येते. तर असं या गाडीचं डिझेलचं शेड्यूल केलेलं आहे. लांब पल्ल्याच्या गाडींना हे क्रू चेंज म्हणा किंवा डिझेल म्हणा या अशा गोष्टीचं हे नियोजन करावंच लागतं आणि त्यापैकी एक आहे. आणि हे सगळे जे कर्मचारीसुद्धा त्याच भागातले असल्यामुळे त्यांचा जो क्रू चेंजचा जो सुद्धा प्रॉब्लेम आहे तो या निमित्ताने सॉल्व्ह होतो. त्यामुळे आता डिझेल गाडीमध्ये किती बसतं ते बघूया. आणि माझ्या पाठीमागे कुणाल पण आलेला आहे. कुणालसुद्धा 30 ही गाडी जेव्हा सुरू झाली तेव्हा मी नव्हतो, तेव्हा मी पुण्यामध्ये होतो. त्यामुळे गाडीच्या उद्घाटनाच्या वेळी कुणाल आला होता, या गाडीचं उद्घाटन कव्हर केलं होतं, त्याचेसुद्धा फोटो मी अटॅच करेल. त्यामुळे खूप चांगलं वाटतं की अशा प्रकारच्या नवनवीन फेऱ्या नवनवीन संकल्पना चालू होतात. आज आपण प्रायव्हेटच्या गाड्या एवढ्या पाहतो, एवढ्या गाड्या सुरू झालेल्या आहेत. त्याच धर्तीवरती एसटीच्यासुद्धा अशा लांब अतिलांब पल्ल्याच्या गाड्या सुरू व्हाव्या एक एसटी प्रेमी म्हणून आम्हाला सतत वाटतं आणि ते त्याची माहिती घेऊन ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायला आम्हालासुद्धा आनंद होतो. 30 कुणाल ओपनिंग झालं होतं तेव्हा तो दिवस कसा होता, काय सांगशील? चांगला होता खरं तर. पहिला दिवस तो होता आणि म्हणजे ठाण्यातून विदर्भात थेट गाडी जाते आणि खूप आनंद झाला पहिल्या दिवशी. एवढी लॉंग रूट ठाणे आगार क्रमांक 2 मी सुरू केलेला आता अकोला, तर पहिला दिवस आणि चांगला प्रतिसाद होता आणि अजून पण चांगला प्रतिसाद आहे. एक अकोला होती, आता ठाणे आगार क्रमांक 2 दुसरी पण नाईटला 1:30 नगर मार्गे अकोला चालू केलेली आहे. तर चांगला प्रतिसाद आहे आणि त्या भागातील कर्मचारी असल्यामुळे ते त्यांना पण सोपं पडतं की घरी जाणं इतर गोष्टी आहेत आणि ते खूप उत्साही आहेत की गाडी चालवण्यामध्ये. आणि आता 2-3 दिवस जर उत्पन्न बघितलं तर या गाडीचं जे प्रतिसाद आणि भारमान आहे खूप चांगलं आहे. आणि जर असेच जर हे चांगलं होत राहिलं तर गाडी कंटिन्यू पण होईल आणि रेग्युलर पण होईल. आणि खरंच जर रेग्युलर झाली तर ठाण्यातून विदर्भात जाणारी गाडी चांगला एक प्रवाशांसाठी चांगला एक आजचा एक चांगला खूप पर्याय होऊ शकतो. जसं म्हटलं की मुंबईतून फक्त चिखली असेल, पुसद असेल, यवतमाळ असेल अशा गाड्या सुरू होत्या ज्या आज बंद आहेत. पुसद आणि चिखलीच फक्त चालू आहे. तर अकोलाही गाडी या निमित्ताने सुरू झालेली आहे आणि आम्ही 2-3 मी आणि कुणाला सतत येतो, या गाडीवरती लक्ष ठेवतोय. आणि खूप एक चांगला प्रतिसाद आहे, चांगलं प्रवासी भारमान, चांगलं उत्पन्न या निमित्ताने मिळत आहे. आता सध्या साधी गाडी आहे पण आमची इच्छा आहे की या लांब पल्ल्याला, कारण पुसदची जी गाडी आहे ती स्लीपर गाडी यायची, त्यामुळे ही सुद्धा जर का प्रवाशांची मागणी तशी जर का असेल तर स्लीपर सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटते, गाडी साधी रात्राणीच असावी की स्लीपर असावी, तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. किती लिटर बसला आता? हा फुल झाली ना, म्हणजे आधीच होत. आता औरंगाबादला
तर आता खोपटच्या बस स्टँडला आलेलो आहे आणि मास्क मी नेहमीप्रमाणे परिधान केलेला आहे. बसमध्ये एकटा होता म्हणून मास्क घातला नव्हता, त्यामुळे आता मास्क घातलेला आहे. पुन्हा सुद्धा इथं गपचूप मास्क लावतो आहे, त्यामुळे आज हे बस स्टँडचं स्वरूप आहे. हे माझ्या पाठीमध्ये तुम्हाला बस स्टँड दिसतं आहे. तर बऱ्यापैकी गर्दी कमी झालेली आणि इथे समोर लागलेली ही अकोला गाडी, त्या गाडीसुद्धा बरेच प्रवासी सडलेत. आणि बाजूला ही अमळनेर मुंबई आणि नाशिक शिर्डीला जाणारी परेलवाल्यांची गाडी आहे, शिवशाही लागलेली. त्यामुळे गाडीला आज तसा बराच वेळ झालेला आहे. ॲक्च्युली ज्यादा गाड्यांच्या ऑपरेशनमुळे डेपोमध्ये गाड्या अवेलेबल नाही, त्याच्यामुळे गाडी द्यायला मेंटेनन्सला थोडा उशीर झाला. चारची गाडी आहे, आता नाही म्हटलं तरी 5 वाजले, एक तास गाडी लेट आहे. काल गाडी BS4 गेली होती 93-58, काल गाडी चांगली गेली होती. पण त्या गाडीला कालच शूट करणार होतं, पण गाडीला बोर्ड नव्हता, त्यामुळे मग आज शूट केलं आणि आज तुमच्यापर्यंत माहिती आम्ही पोहोचवतो. तर फायनली ठाणे अकोला गाडी गेलेली आहे. 30 तारखेला गाडी सुरू झाली होती आणि ती गाडी कॅप्चर करणं, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचं तळ्यात मळ्यात सुरू होतं. तर फायनली गाडी गेलेली आहे आणि आजचा हा व्लॉग इथेच मी संपवतो. त्यामुळे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, अशा वेगवेगळे रूट असतील, हटके मार्ग असतील, तर त्याची माहिती तुम्हाला मी द्यावी असं वाटत असेल, तर असे कोणते मार्ग सांगावे किंवा मी तर सांगतच जाईल, पण तुम्हालासुद्धा तुमच्यासुद्धा काही रिकमेंडेशन असतील तर त्या तुम्ही नक्की कळवत जावा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व या गाडीबद्दल काय सूचना असतील तर त्या नक्की सांगा. त्यामुळे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, SC चा नवीन मार्ग घेऊन नवीन मार्ग एक्सप्लोर करूया. तुर्तास मी आवले प्रवासी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.